T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच BCCI ने केली आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर पंत उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघाची घोषणा नुकतीच BCCI ने केली आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार असणार आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे. भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेललाही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहे. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.